किनारी आणि देवगाव सिन्नर तालुका आणि इथं जे आहे देव नदीच्या तीरी हे आहे मुस्लिम समाजाचं. ऑलरेडी हा मकबरा आहे आजपर्यंत आज कोणालाही समजलेला नाही. तर मी मेना मॅडम यांना बोललो का तुम्ही तुम्हाला हिस्ट्रीचं थोडंसं आहे अभ्यास केलेला आहे तुम्ही तर बघा आणि तुमच्या स्टुडंटला पण याची माहिती होईल आणि तुम्ही उद्या भविष्यात स्टुडंटला पण आणू शकता इथं. आणि ऑलरेडी हा देवनदीच्या किनारी आजपर्यंत लोकांना काही गोष्टी निदर्शनात आलेल्या नाही. आपण ते चित्र निदर्शनात आणून देऊ लोकांना बघा तुम्ही. खूप जुनं आहे. खूपच म्हणजे आज समाज का तू आहे ना दिसते का तुम्हाला ही समोर जे नदी ते देवनदी. देवनदी ओके. आणि हे जे जे देव हे गाव जे दिसत तुम्हाला पांढऱ्या की ते शेजारी देवगाव. देवगाव देवनदीच्या किनारी देवगाव. देवनदीचा किनारी देवगाव निफाड. हो निफाड नाही सिन्नर. सिन्नर सिन्नर तालुका निफाड तिकडेच राहिला. आता आपण खूपच लांब आलेलो सिन्नर. मी तर सहसा कोणी येत पण नसेल. मुस्लिम लोक येतात पण वाटत नाही बघून कोणी येत असेल इथे कारण ज्या प्रकारची अवस्था झालेली आहे. हे तुम्हाला एक सांगू मी ऑलरेडी ज्या औरंगजेब जे 1600-1700 जे आहे ना बांधकाम त्या काळातलं बांधकाम तुम्हाला असं वाटत नाही का? ॲक्च्युली ही कब्र आहे. ही समोर देव नदी ना. आहे ना म्हणजे मकबरा आहे तर आणि कब्र आहे ते कब्रमध्ये डेड बॉडी असतेच ना. 1761 म्हणजे पानिपतची लढाई वारलेलं आहे. हो म्हणजे हे औरंगजेबचं काळाचं नाही त्यानंतरचं बांधलेलं गेलेलं आहे. पानिपतची तिसरी लढाई हे राणे खान यांचे समाधी स्थळ आहे. खूप जुनं बांधकाम आहे. पेंटिंग बघ ना हे केलं इकून पण नाही. चारी बाजूने दिसते इकडून तिकडून. मोठा राजा वाढत राहता काही काही नदी. हे पण छोटं छोटं स्मारक आहे वाटतं ना. वरती जाते का याच्यावर? नाही बाबा मी नाही जाणार. कोण जाईल एवढा लांब. हे छोटे छोटे कब्र आहेत. नेमकं कोणाचं कब्र आहे हे लिहिलेलं नाही आहे. जमीन आहे ना ही बघ ही जे जमीन आहे ना ही इथे कुंड असेल कदाचित. पाण्याचं कुंड आहे कारण तेव्हाच दिसतंय ज्या प्रकारे याचं बांधकाम झालेलं आहे. ठीक आहे. हो हो आणि ते पुढे जाऊन ते नदीला टच होत आहे इथपर्यंत. हा पूर्ण बाउंड्री दिसते ती. अरे पण याच म्हणे जहर असत नाही. काय नाव याच? गुरतुला. याला खातात मग याच्यातून काय होत? चांगलं असत शरीरासाठी. जखमीवर पण लावत. हो का? अरे वा.